वडील आय थिंक वयाच्या 10व्या वर्षी ते घर सोडून आले. ते पुण्यात आले, ते 1-2-3 दिवस मंदिरातच राहिले. त्यांनी वेटरचं काम केलं. शिर्डीला स्कीम एक सुरू झाली होती की 11 रुपये तुम्ही देवस्थानला द्यायचं आणि तिकडे येऊन तुम्ही लग्न करायचं. तर जेव्हा ही सुरू झाली, आय थिंक 1st 10 जे लग्न झाले, त्या 1st 10 मध्ये माझे आई वडील तिकडे जाऊन त्यांनी लग्न केलं. बिझनेसमध्ये एंट्री नव्हती मला. मला 2 वर्ष आम्हाला अजूनही आठवणे की ज्ञानेश्वर पादुका चौकमध्ये आर्किटेक्ट विकास भंडारींची ऑफिस असायची, तर मी 2 वर्ष तिकडे नोकरी केली. पण 2004 सोल्युशनाइज म्हणून IT कंपनी आपण स्टार्ट केली. त्याच्यात इट वॉज अ व्हाईट एलिफंट इन UK अँड युरोप. एनी व्हेकल दॅट हॅज टू बी लॉन्च्ड ऑन दी रोड विदाउट आर कंपनी सर्टिफिकेशन इट कॅनॉट. गणेश मंडळाचा कार्यकर्ता मी आत्ता नाही, मी आधीपासून. समाजसेवा हीच देशसेवा आहे. तर मला राजकारणात यायचं 1% पण इंटरेस्ट नाही. पैसा जे माझ्याकडे आहे ती समाजात परत देण्यासाठी ती पैसा आहे. पण सर्वात जे मला चांगलं आवडतं वडापाव, ती आपल्या प्रवासचं वडापाव जे. नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्स अ बिझनेस महाराजा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनोपूर्वक स्वागत. आज माझ्यासमोर असं व्यक्तिमत्व आहे की तुम्ही जेव्हा गणेशोत्सवामध्ये पुण्यामध्ये याल तेव्हा हे नाव तुम्हाला सगळ्या चौकांमध्ये दिसेल. सर्वत्र त्या नावाची चर्चा सुरू झालेली असेल आणि ते नाव म्हणजे पुनीत बालन. एक उद्योजक, एक पुण्यातील अतिशय एक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आधार देणारं व्यक्तिमत्व, एक बिझनेसमन म्हणून ते आहेतच, पण त्यांच्या स्पोर्ट्समधल्या ॲक्टिव्हिटीज असतील, त्यांचं फाउंडेशन असेल, अशा अनेक कार्यक्रमानंतर पुण्यामध्ये ते नेहमी चर्चित असा चेहरा त्यांचा राहिलेला आहे. तर त्यांचं व्यक्तिमत्व काय आहे, त्यांची बिझनेस स्ट्रॅटेजी काय आहे, ते सार्वजनिक मंडळासाठीचं ते इतक्या मोठ्या पद्धतीने मदत का करतायत, आणि त्यांचं एकूण सगळ्या व्यक्तिमत्वाचा प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत. पुरीजी, लेट्सअपमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. थँक्यू. पुनीत बालन हे नाव अनेकांना, म्हणजे पुनीत माहिती आहे, पण बालन हे नाव जरा पुणेकरांना थोडंसं अपरिचित होतं, तर नावाची काय हिस्ट्री आहे? पुनीत म्हणजे पवित्र. यस. आणि बालन म्हणजे हे आडनाव. मूल आम्ही मदुरईचे, आणि पण माझ्या वडील आय थिंक वयाच्या 10व्या वर्षी ते घर सोडून आले. तर एक्झाममध्ये नापास झाले ते स्कूलच्या, आणि त्यांच्या वडिलांनी त्यांना शिक्षा दिली. झाडाला बांधला होता दिवसभर, ते सहन नाही झालं असेल त्यांना, आणि त्याचं स्वाभिमानी आहे, तर ते सहन नाही झालं म्हणून ते कुठल्या तरी ट्रकमध्ये बसले. त्यांना माहिती नाही ते कुठे जात होते, काय जात होते, पण ते पुण्यात आले. पुण्यात त्यांना ते ट्रक चालकांनी रास्तापेठमध्ये त्यांना ते KM मंदिरचे ते जे मंदिर आहे, हनुमान मंदिर आहे, तिकडे त्यांना सोडलं. त्यांनी ते 1-2-3 दिवस मंदिरातच राहिले. पण एक वयस्कर जी व्यक्ती आहेत त्यांनी त्यांना पाहिलं, विचारलं, कारण लँग्वेज बॅरियर होती. बरं. पुण्यात येऊन मराठी तर ते बोलू नाही शकले. बरोबर. पण तमिळ, कारण मूल साऊथ ऑफ इंडिया जे होते, तर मग त्यांनी तमिळमध्ये त्यांना विचारलं असेल. मग जे व्यक्ती त्यांना विचारलं ते जी साऊथ इंडियन लॉज होती, मेस लॉज, त्याचे मालक होते. बरं. मग त्यांनी त्यांना काम दिलं तिकडे, आणि मग काम दिलं म्हणजे त्यांनी वेटरचं काम केलं. त्याच्यानंतर काही वर्षांनी कॅफे डिलाइट म्हणून डेक्कनला जे असायचं तिकडे त्यांनी वेटरचं काम केलं. आणि असं त्यांची प्रवास ह्या पुणे शहरात किंवा पुण्यनगरीत सुरू झाला. ओके. पण ते इतके मोठे बिझनेसमॅन किंवा इतकं मोठं साम्राज्य त्यांनी कसं उभारलं, तर त्याचा काय इतिहास आहे? इतिहास म्हणजे त्याच्यात ऑब्व्हियसली मी हे सांगेल की ही ते स्वतः एक सेल्फ मेड मॅन आहे. बरं. त्यांच्यावर एक ऑटोबायोग्राफी पुस्तक किंवा एक मूवी पण होऊ शकतो. बरं. त्यांनी अनेक वर्ष, मी म्हणलं, साऊथ इंडियन मेस लॉजमध्ये वेटर म्हणून, म्हणजे नॉट वेटर पण ते धुणं मांडं व्हॉट यू से ते करायचे. हा, तिकडून सुरुवात झाली. मग ते थोडी मग प्रमोशन झाली त्यांची, मग ते कॅफे डिलाईटमध्ये वेटर म्हणून काम केलं. तिकडे वेटरमध्ये काम करताना त्यांनी अनेक जणांशी संबंध केले असतील, मित्र झाले असतील त्यांचे. आणि ते करता करता मग ते सेकंड हँड 2-व्हीलर्स बाईंग अँड सेलिंगमध्ये ती व्यवसाय त्यांनी स्टार्ट केली. आणि ते करता करता मग त्यांनी सोल ते जी 118 NE Premier जी होती त्याची सोल डिस्ट्रीब्युटर झाले. बरं. हे करताना माझे जे फादर इन लॉ आहेत ते पण वयाच्या त्या वर्षी त्यांचे पण सेम इन्सिडेंट झाले होते की या लँड सिलिंग ॲक्टमुळे त्यांचे लँड्स गेले, काकांनी ते लँड हडपले, ते सगळ्या गोष्टी झाले.
तर ते त्या वयात सायकलवर बिड्या विकायचे. यांचे फादर इन लॉ म्हणजे रसिक शेठ धारीवाल, ज्यांना महाराष्ट्र परिचय आहे, तर ते त्यांचे सासरे. येस येस, ते बिड्या विकायचे. ते त्यांच्या वडिलांचे मित्र तेव्हापासून. आणि माझे वडील मागे सायकलवर बसून त्यांच्यासोबत कंपनी म्हणून ते जायचे. बरं. पण हे अनेक वर्षांचं, 50 वर्षाच्या मैत्री आणि त्यांचे आणि फॅमिली रिलेशन्स. मग वडील ह्याच्यात बाईंग अँड सेलिंग ऑफ हे फोर व्हीलरमध्ये एक्सपर्ट झाले होते. सगळे एफ सी रोडला, मला आता पण आठवण आहे, साई ट्रेडर्स म्हणून ऑफिस होती पोलीस ग्राउंडच्या समोर. आणि मग ते करता करता ते कन्स्ट्रक्शनमध्ये इन्वॉल्व्ह झाले. आणि माझे फादर इन लॉ ते एकत्रच बिझनेस मग त्यांनी पण सुरू केली. म्हणजे पहिलं कन्स्ट्रक्शन केव्हा सुरू झालं, साल आठवतोय तुम्हाला साधारण? पुण्यातली पहिली बिल्डिंग कोणती होती? जी बिल्डिंग आपण आज बस जिथे इंटरव्ह्यू करतोय, ही त्यांची पहिली कमर्शियल बिल्डिंग, पुण्यातली पहिली कमर्शियल बिल्डिंग, विच वॉज बिल्ड इन 1987. बरं. मग त्यांची दुसरी रेसिडेन्शियल तुम्ही मला स्कीम विचारली तर 1988 मध्ये जी कम्प्लीट झाली, कल्याणी नगर मध्ये साईनगरी म्हणून जी सोसायटी आहे ती त्यांची सुरुवात होती. नगरवाला स्कूलच्या शेजारी ती सुरुवात होती, ती त्यांची सेकंड बिल्डिंग. आणि अनेक बिल्डिंग पुण्यात असेल, बँगलोर असेल, मँगलोर असेल, अच्छा, किंवा आता दुबईमध्ये पण आपली बिझनेस चालू आहे. बरं. तर तिकडे अनेक इमारती त्यांनी उभारल्या, ग्रुप थ्रू उभारले. साई हे नाव तुम्ही का वडिलांनी का ठेवलं होतं तेव्हा? आय थिंक त्यांना साईबाबांवर खूप श्रद्धा होती आणि त्यांच्यासोबत एक मिरॅकल पण झाली जे भरपूर लोकांना माहिती नाही. बरं. ही वॉज ॲस्थमॅटिक पेशंट. आणि अस्थमाचे जे पेशंट आहेत तुम्हाला माहिती आहे, त्यांना थंडी सहन होत नाही. आणि ते जेव्हा पुण्यात आले तर ते स्वारगेटला आपलं साईबाबा मंदिर आहे, तर त्या मंदिरात ते दर गुरुवारी जायचे. आणि एक दिवस जेव्हा ते गेले तिकडे, एक वयस्कर व्यक्ती त्यांना भेटले आणि म्हणले, ही विभूती आहे, याला थंड पाणी घाला आणि तू आंघोळ कर. तर ते ऑब्व्हियसली अस्थमॅटिक पेशंट थंडीत डिसेंबरमध्ये आंघोळ करणं म्हणजे ते म्हणजे काय पण बोलतात, तरी पण त्यांना काहीतरी वाटलं असं की त्यांनी ट्राय केला. बरं. आणि त्यांनी ते प्रयोग केला आणि ते केल्यानंतर त्यांना कधीच अस्थमाचा त्रास झाला. तर त्यांना ते श्रद्धा बसली साईबाबांवर. मग ते शिर्डीला पण दर्शनाला जायचे, म्हणजे जेव्हा दर्शनाला जायचे तेव्हा शिर्डीला पण जाताना एक प्रथा असायची की ते खांद्यावर दोन कावड ते घेऊन जायचे आंघोळ पहाटे बाबांच्या आंघोळीसाठी. तर ते त्यांनी ते सगळ्या गोष्टी केले म्हणून साई ह्या नावाने ग्रुपचे प्रोजेक्ट्स असतील किंवा कंपनीजचे नाव पण त्याच्याने असतील, तर म्हणून त्यांना ते ह्या मिरॅकल नंतर त्यांचा कुठेतरी विश्वास साईबाबांवर असेल आणि त्यांनी त्यांना गुरु पण मानला होता म्हणून साई ह्या नावाने. मग वडिलांचं जे पुढं लग्न झालं, तुम्ही आईच्या नावानं फाउंडेशन वगैरे केलं सगळं, वडिलांची आणि आईची पहिली भेट केव्हा झाली? पहिली भेट कधी झाली हे मी नाही सांगू शकत, पण त्यांची भेट झाली हे नक्की, त्याच्यामुळे तर आम्ही इथे आहे. आणि दुसरी गोष्ट त्याच्यात कसं आहे की त्यांची पण लव्ह मॅरेज आहे, पण मला वाटतं की माझी आई टीचर होती, सेंट मिरस कॉलेज आणि स्कूलमध्ये ते शिकायचे, तर माझ्या वडिलांनी त्यांना पाहिलं असेल तिकडे त्यांच्या मित्रा थ्रू किंवा मित्राची मैत्रिणी थ्रू, तेव्हा त्यांना ऑब्व्हियसली लव्ह ॲट फर्स्ट साईट जे म्हणतो ते आईंसोबत झालं असेल, झालं आहे. आणि कारण वडीलच्या साईडने कोणच नव्हतं, कारण त्यांनी घर सोडलं म्हणजे त्या काळात, म्हणजे इट वॉज लाईक बिंग अबँडंट. बरोबर. आणि माझी आईंची बाजू म्हणजे माझे जे ग्रँडफादर होते, डिसिप्लिन स्ट्रिक्ट, कारण आर्मी बॅकग्राऊंड. अच्छा. माझे ग्रँडफादर ते स्वतः कर्नल होते. बरं. अँड लास्ट त्यांची पोस्टिंग पण सदर्न कमांडलाच होती आणि त्याच्यामुळे ती फॅमिली इथे आई वडील आई इथे राहायचे, हा वेल सेटल्ड होते. पण आय थिंक दोघांचं प्रेम झालं, एकमेकांवर त्यांचं लव्ह प्रेम होता आणि लग्न करायचं हे ठरलं होतं. पण ऑपोजिशन आईंच्या फॅमिलीमधनं होतं, वडिलांच्या फॅमिलीचं संबंधच नव्हता, कारण कोण नव्हतंच. पण त्यांनी जे व्यवसाय करताना जे मी म्हणलं की त्यांनी एवढे मित्र बनवले, मित्र केले किंवा अनेक सपोर्ट त्यांनी घेतला, म्हणजे नगरचे मला आठवण आहे की चोपडा फॅमिली म्हणून आहे. बरं. ते आणि आपल्या पुण्यात एक सानी मोटर्स म्हणून असायचं सोमवारपेठला, ते तर हे दोन जणांनी त्यांना खूप सपोर्ट केला या लग्नासाठी.
आणि शिर्डीला स्कीम एक सुरू झाली होती की 11 रुपये तुम्ही देवस्थानला द्यायचं आणि तिकडे येऊन तुम्ही लग्न करायचं. तर जेव्हा ही सुरू झाली आय थिंक फर्स्ट 10 जे लग्न झाले त्या फर्स्ट 10 मध्ये माझे आई वडील तिकडे जाऊन त्यांनी लग्न केलं. अच्छा, मग आई जेव्हा लग्न झाल्यानंतर आईने शिक्षिकेचा रोल कायम ठेवला? हो, त्यांनी अनेक वर्ष ठेवले. मग आय थिंक आफ्टर आय थिंक प्रेग्नन्सी नंतर मग त्यांनी मग स्टॉप केलं. जेव्हा म्हणजे हे सगळं बिझनेस उभा सगळा राहत होता तर तेव्हा वडील तुमच्याकडे कशा दृष्टीने पाहिजे, याला नोकरी करायची आहे, याला बिझनेसमध्ये आपल्याला टाकायचं आहे, घालायचं आहे, तर ते तुमची त्या अर्थानं व्यक्तिमत्व वडिलांचा प्रभाव तुमच्यावर कसा राहिला? नाही, माझ्यावर प्रभाव आईचा होता. वडिलांशी मी जास्ती बोलायचो पण नाही, कारण मुलाचं नेहमी प्रेम आई करायची आणि मुलाचं प्रेम पण आईवर असायचं आणि मुलींचं प्रेम वडिलांवर असायचं. पण येस, वडिलांशी मी फक्त जेवढं कम्युनिकेशन रिक्वायर्ड तेवढंच मी बोलायचो. तुम्ही घरामध्ये किती, तुम्ही भाऊ आणि बहीण? 2 बहिणी आणि शेवटचा नंबर माझा होता. अच्छा, तो शेंडे फळ त्याला आपण जे म्हणतो, जो लास्ट म्हणतो ना, बिगडा हुआ लास्ट बच्चा घर का, ते मीच. तुमचं शिक्षण वगैरे सगळं कुठे झालं मग? शिक्षण पुण्यातच झालं. विखे पाटील हायस्कूलमध्ये शिक्षण केलं आणि कॉलेज मी आपली मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स. अच्छा, तिकडून MMCC तिकडून कॉमर्स ग्रॅज्युएशन मी केलं आहे. अच्छा, पण हे बिझनेसमध्ये यायचं होतं की दुसरा काही ऑप्शन तुमच्या पुढे होता? नाही, ऑप्शन तर मला, मी जसं म्हणला की आमचे माझे ग्रँडफादर आर्मीमध्ये होते, तर माझी तर इच्छा होती की आर्मीमध्ये जॉईन करायची. पण एक साईडला आर्मी का बिझनेस ही पण ऑप्शन्स बघायची होती. पण आय थिंक जेव्हा मी टेन्थ जेव्हा पास झालो तर कॉलेज तर साईड बाय साईड चालू होती, पण मी ॲट द एज ऑफ 16च आय जॉईन द बिझनेस. पण त्याच्या जॉईंट बिझनेस म्हणजे, पण त्याच्यात पण एक रूल होती मला की डायरेक्ट बिझनेसमध्ये एंट्री नव्हती मला. मला 2 वर्ष आम्हाला अजूनही आठवणी की ज्ञानेश्वर पादुका चौकमध्ये आर्किटेक्ट विकास भंडारींची ऑफिस असेल, तर मी 2 वर्ष तिकडे नोकरी केली. बरं, वडिलांनी करावलं की तुम्ही स्वतः केली? नाही, वडिलांनी सांगितलं की डायरेक्ट इथे एंट्री नाही भेटणार, तू पहिलं तुझं बाहेर नोकरी कर मग ये माझ्याकडे 2 वर्ष, जेव्हा मला वाटेल की सर्टिफाईड ओके मगच मी आत घेईल. मग 2 वर्ष मी त्यांच्याकडे काम केलं. मग कॉर्पोरेशनमध्ये जाऊन लायझनिंग करा किंवा तिकडे ऑफिसमध्ये जे जे काम आहेत, कारण कॉमर्स ग्रॅज्युएशन होता तर आर्किटेक्चरचं नॉलेज 0 होता. म्हणजे ऑटो कॅडवर कसं काम करायचं थोडंफार शिकलो तिकडे, पण मोस्टली लायझनिंग ॲडमिनिस्ट्रेशन हे विकास भंडारी सरांकडे मी 2 वर्ष काम केलं तिकडे ॲट अ सॅलरी. तेव्हा पगार किती होता तुम्हाला? 5,000. आणि 2 वर्ष तुम्ही तेवढ्याच पगारावर? हो, तेवढंच. पहिला पगार कसा खर्च केला आठवतोय तुम्हाला? हो, पहिला जेव्हा त्यांनी मला चेक दिली तर ते मी आईंना दिलं, मग ते मंदिरात ते नेट होला आणि मग ती अकाउंटला डिपॉझिट झाली. त्याच्यातले वडिलांनी 2,000 रुपये महिन्याला दिले, फक्त 3,000 अकाउंटला जमा करून ठेवले. हा, कंट्रोल त्यांचीच होती ना. सही असेल तर ते गार्डन म्हणून तेच सही करायचे. नंतर त्यांनी सही इंट्रोड्यूस केली की तुझ्या अकाउंटला तर तू सही कर. पण 2,000 दिले वडिलांना? 2,000. पण त्या 2,000 काय केलं? 2,000 आता काय म्हणजे, आता बाकी तर काय व्यसन नव्हतं मला आणि आयुष्यात तेव्हा कुठली गर्लफ्रेंड पण नव्हती, काम कोण पटलीच नाही ना, काय करणार, स्वभाव असतं स्वतः. तर पण मित्रांसोबत पिक्चरला किंवा खाण्याचा शौक आपल्याला खूप आहे, मला आहे. ओके, खाण्यापिणे झालं असेल. ओके, पण जेव्हा मग वडिलांनी तुमच्याकडे ॲक्च्युअली तुम्ही बिझनेसमध्ये एंट्री केली, तर तेव्हा एंट्री करताना तुम्ही बॅक ऑफ द माइंड तुमचं काय होतं? नाही, शेवटी मला एक गोष्ट तर माहिती होतं की बिझनेसमध्ये मी एंट्री केली तरी जे तिजोरीची चावी आहे ते काय लगेच भेटणार नाही, ते त्यांच्याकडे स्टेट होणार. तर जे जे ते कामं सांगतील ते करायचं, प्रूफ करायचं, आणि जसं तुम्ही आपण प्रूफ करत जाणार जे पण त्यांनी कामं दिलेत, जे तेव्हा त्यांना माहिती आहे की ते एक मला त्यांची सायकोलॉजी समजली होती. हां, आणि मी त्यांचा स्वभाव स्टडी करून ठेवला होता की जेवढं मी त्यांच्या हिशोबाने काम करणार तेवढी अजून माझी जरा प्रमोशन आणि सुटका, जरा अजून फ्रीडम मला भेटेल. तर त्या हिशोबानेच मी सगळे कामं करायला लागलो. आणि मेनली माझ्याकडे, कारण जसं मी म्हणलं की हे 2 वर्ष लायझनिंग खूप मी केली, तर लायझनिंगचे कामं माझ्याकडे होती, मार्केटिंगचे कामं माझ्याकडे होती आणि ॲडमिनिस्ट्रेशन काम माझ्याकडे होते. अच्छा, बाकी टेक्निकल आणि फायनान्स ते त्यांच्याकडेच त्यांनी ठेवलं, जे महत्त्वाचं जो होतं सगळं त्यांच्याकडे. तुमची स्वतःचा इंडिपेंडेंट निर्णय घेतलेला, स्वतः तुम्ही लक्ष घालून केलेला आणि तुमची कल्पना असलेला पहिला प्रोजेक्ट कोणता?
2004 आय टी कंपनी फॉर्म केली मी. बरं. वडील म्हणले आय टीमध्ये या, तुला नॉलेज पण नाही. म्हणलं नाही, पण आता सध्या आय टी बूममध्ये आहे. बरं. तर आपण करायला पाहिजे आणि डायव्हर्सिफिकेशन पण होईल, कारण कन्स्ट्रक्शनमध्ये तुम्ही तीच करताय की लँड घेताय, बिल्डिंग बांधताय, लीजवर देतोय. त्याच्यात बदल एवढंच होतं की तुम्ही फ्लोअर प्लेट बदलणार, एलिव्हेशन बदलणार, लुक अँड फील बदलणार, पण शेवटी त्याच्यात काय म्हणतो आपण, जास्ती इनोव्हेटिव्ह त्या काळात म्हणतो मी की तेव्हा इनोव्हेशन्स पण जास्ती आले नव्हते. पण 2004 सोल्युशनाइज म्हणून आय टी कंपनी आपण स्टार्ट केली. त्याच्यात 3 डिव्हिजन्स केले होते. एक इंजिनिअरिंग डिव्हिजन विच इज मोर ऑफ ऑटोमोटिव्ह डिझाईन, एक कॉल सेंटर आणि एक बॅक ऑफिस जे BPO म्हणतो आपण. त्या टाईमला डेटा वर्क आणि डेटा एंट्रीज हे सगळे खूप हाय होते तेव्हा. तर ही 2004 स्टार्ट केली होती. इट वॉज अ व्हाईट एलिफंट, कारण इनिशियल इयर्सला नॉलेज नव्हती. मग आपण एक्सपर्टीज हायर केली तरी जी ब्लीडिंग व्हायची बॅलन्स शीटला ते अनेक, कारण कुठलाही बिझनेस तुम्ही नवीन एस्टॅब्लिश केला त्याला कमीत कमी 1000 days लागतात टू कम ॲट ब्रेक इवन. तर पण ती 1000 days ब्रेक इवन कसं येणार ती एक खूप टफ चॅलेंज होती, कारण बिईंग नो नॉलेज इन दॅट बिझनेस. अच्छा. तर ते करता करता मी सांगेल की त्याच्यातली सक्सेस रेट ही झाली की 2008 किंवा 2009 बरं, स्पेनची एक कंपनी आहे कॉल्ड इडियाडा ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी. ओके. खूप मोठी कंपनी स्पेनची, कारण त्यांच्याशी नेगोशिएशन स्टार्ट झाले. बरं. ती कंपनी अशी आहे की त्यांनी आतापर्यंत जेव्हा जेव्हा कंपनीज घेतलेत त्यांनी आउटराइटर्स बाय केले, ते कधी पार्टनरशिप देत नव्हते. बरं. पण आय वॉज व्हेरी हेल बॉन्ड विथ देम की मला पार्टनरशिप हवी, आमची स्टेक ठेवायची, कारण ही माझी फर्स्ट प्रोजेक्ट होती आयुष्यातली जी मी स्टार्ट केली. तर ते नेगोशिएशन करता करता 2010 फायनली आम्ही ती अग्रीमेंट साईन केली. तर आय विल टेल यू की 24% आपली स्टेक आहे, 20% कॅथलिन गव्हर्नमेंटची आहे आणि राहिलेली एक आपलंच ग्रुप US ची आहे, त्यांची स्टेक आहे. आनंद ह्या गोष्टीचा आहे की आजही ती जी रिलेशन आहे ती कंटिन्यू आहे. ओके. अँड 35 countries आज ऑफिसेस आहेत, मोर दॅन 5000 employees. बरं. आणि स्पेशली बार्सिलोनामध्ये वर्ल्ड लार्जेस्ट टेस्टिंग ट्रॅक जे ARI करती सेम ग्राउंडवर 400 hectares आहे. आणि आज प्राऊडली वी कॅन से की इन UK अँड युरोप एनी व्हेकल दॅट हॅज टू बी लॉन्च ऑन दी रोड विदाऊट आवर कंपनी सर्टिफिकेशन इट कॅन नॉट. अच्छा. टेस्ट तुमचं म्हणजे टेस्टिंगची इतकी क्वालिटी आहे की सगळी तुमच्याकडेच हे करतात. पण असा जो हे टेस्टिंग आहे ते भारतामध्ये सुरू करण्याचा काय विचार तुमचा? भारतामध्ये सेम कंपनीने भरपूर प्रोजेक्ट्स प्लॅन केली होती. ऑलमोस्ट आपली विथ आंध्रा गव्हर्नमेंट जेव्हा चंद्रबाबू नायडू मिनिस्टर होते MOU साईन पण झाली. 1000 acres त्यांनी त्यांची जी विजयवाडापासून अमरावतीला, अमरावती नाही दुसरी जागा आहे ते, तिकडे त्यांनी केली होती फायनल. पण शेवटी मग गव्हर्नमेंट चेंज झाली, न्यू गव्हर्नमेंट केम, प्लॅन्स चेंज झाले, सो दे डिडंट डू इट. त्यांनी चायनामध्ये आपण केलं. अच्छा. चायनामध्ये पण तुमचा? हो, चायनामध्ये. अच्छा. 35 countries ऑफिसेस आहे, पण टेस्टिंग ट्रॅक आता स्पेनमध्ये आहे आणि एक चायनामध्ये. चायनामध्ये. अच्छा. मग तुमचं जे पहिलं म्हणजे बिझनेसचं एक पहिलं अपत्य म्हणूया, त्याचा सक्सेस रेट नंतर वडिलांचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा झाला? मग तेच म्हणलं, जसं आपण गोष्टी केलं, ही वॉज व्हेरी हॅपी की ही एवढी मोठी स्पेनच्या कंपनीसोबत आपली JV झाली. ओके. अँड ज्या दिवशी 2010 आय रिमेंबर की डिसेंबरमध्ये जेव्हा सायनिंग होती, कॅथलिन गव्हर्नमेंटचे जी प्रेसिडेंट होते ते स्वतः आले होते. बरं. आणि त्यांचे काही मिनिस्टर झाले होते टू साईन द डॉक्युमेंट. तेव्हा ली मेरिडियन म्हणून आता शेरेटन तिकडे ती इव्हेंट झाली. ही वॉज इमोशनल झाले की ही सॉ हिज सन गेटिंग सम सक्सेस. राईट. बट पण ते एक्सप्रेसिव्ह नव्हते, कारण त्यांना मला वाटतं प्रत्येक वडील तसंच असतो नाही का, आई एक्सप्रेसिव्ह असते, मुलाला शेफरून जाऊ नये म्हणजे मुलाला एकतर ते एक्सप्रेसिव्ह आणि आय थिंक कुठेतरी इट वॉज राईट की एक्सप्रेसिव्ह नसावी, कारण जेवढी ते एक्सप्रेसिव्ह असतील मग असं मी लेडबॅक झालो असतो. अच्छा. अँड आय वुड नॉट कंटिन्यू. ओके. तर 2010 ती JV झाली. ओके. त्याच्यानंतर फिल्म इंडस्ट्री वॉज अ पॅशन. बरं. बट विच टर्न इन टू बिझनेस. अच्छा. तर त्यांनी म्हणलं
त्याला वडील खूप ऑपोज मध्ये होते, कारण त्यांना त्यांनी इंडस्ट्री पाहिली असेल, त्यांना अनुभव त्यांचे फ्रेंड सर्कल थ्रू, पण ते म्हणले नाही नाही तू कशाला करतो, काय गरज नाही आहे, हे नाही मला नाही, मी करेल व्यवस्थित करेल, तुम्ही लोड घेऊ नका, त्याच्यात मी अशा या भाषेतच त्यांना बोलायचो मी की लोड घेऊ नका, मी बघतो. तर 2014 सॉरी फक्त इंटरप्ट करतो, घरामध्ये कम्युनिकेशन हे काय होतं, कोणत्या भाषेमध्ये तुम्ही करता? आम्ही हिंदीत पण बोलायचो, मराठीत पण बोलायचो, तमिळ मला यायचं नाही, कारण मी माझा मूळ जन्म पुण्यात झालाय, पण तुटाफुटामध्ये जे म्हणतात ना आपल्या 19-20 करून जेवढं झालं इंग्लिशमध्ये. पण वडिलांचं एक वैशिष्ट्य म्हणजे भरपूर त्यांच्या फ्रेंड सर्कलला माहिती आहे, दो ही वॉज फ्रॉम साऊथ ही केम बट ही न्यू 14 लँग्वेजेस टू स्पीक, ही न्यू ही कुड स्पीक 14 लँग्वेजेस. त्यामुळे ही न्यू 14 लँग्वेजेस, तर मी याला त्याच्यातले 3 तर मला येतं तेवढं त्या भाषेत आपण बोलू. ओके, तर आपण पिक्चर कडे येऊया, तुम्ही वडिलांचा विरोध होता तुम्ही चित्रपट की चित्रपट याच्यात निर्माता म्हणून नको, झालं का इंडस्ट्री मध्ये लोकांना असं, कारण ती इंडस्ट्रीज तशी आहे, इफ यू डोंट हॅव कंट्रोल मग तुम्ही सगळंच विकून येणार तिकडे, असं आहे किंवा विकायला लावणार ते आपल्याला, इंडस्ट्री विकायला लावणार तुम्ही पण विकून येणार असं आहे दोन्ही. पण आय थिंक 2014 मी मग पुनीत बालन स्टुडिओज म्हणून ही कंपनी फॉर्म केली. 4 वर्ष फक्त आम्ही थांबलो होतो की राईट स्क्रिप्ट आमच्याकडे कधी येईल, मग तेव्हाच आम्ही ती फिल्म करणार. बट कारण आपल्याला स्क्रिप्ट सी, माझी विजन वॉज व्हेरी क्लिअर की जे पण मी मूवीज करेल इधर इट विल हॅव अ गुड सोशल मेसेज ऑर इट विल बी इन्स्पायर्ड बाय ट्रू स्टोरीज. तर आय थिंक 2017 प्रवीण तर्डे अप्रोच्ड मी, म्हणजे आम्ही एक मॅच खेळत होतो तेव्हा आम्ही भेटलो आणि डेक्कनला जिमखानाच्या कॅन्टीनमध्ये बनमस्का खाताना त्यांनी स्टोरी सांगितली शेतकरींवर एक कसं आहे, मला आवडली स्क्रिप्ट आणि मग त्याला मी म्हणलं की ओके गो हेड. तर मुलशी पॅटर्न वॉज माय फर्स्ट प्रोडक्शन. ओके, आणि इट वॉज अ ह्यूज सक्सेस. इट वॉज अ सक्सेस बिकॉज आय थिंक इट वुड हॅव बीन मच बेटर सक्सेस, कुठेतरी आम्ही कमी पडलो मार्केटिंगमध्ये. अँड लेटर का सक्सेस झाली, कारण सलमान खान ने आमच्याकडनं हिंदीचे रिमेक राईट्स घेतले, त्यांनी अंतिम म्हणून हिंदीत रिप्रोड्यूस केला, प्रभुदेवाने साऊथचे राईट्स घेतलेत, आणि आज कमीत कमी 12 डिफरंट लँग्वेजेसमध्ये वी सोल्ड द राईट्स. सो दॅट इज द सक्सेस ऑफ मुलजी पॅटर्न. बरोबर. ओके, थोडंसं पाठीमागे घेऊया पुन्हा, म्हणजे ही तुमची आय टी कंपनी सुरू झाल्यानंतर मूळ जो तुमचा कन्स्ट्रक्शनचा बिझनेस होता किंवा लँडचा बिझनेस होता, त्याच्याकडे तुम्ही तो कसा पुढे डेव्हलप केला? नाही सी, आम्ही एक फॉर्म्युलाच केली होती की पुण्यात इफ द ग्रुप इज नोन टुडे इन कन्स्ट्रक्शन इज नोन टू बिल्ड इधर आय टी पार्क ऑर कमर्शियल बिल्डिंग, जे आपण विकत नाही, आपण लॉंग लीजवर देतो कंपनीजला. बँगलोर मँगलोरमध्ये आपण रेसिडेन्शियल स्कीम्स करतो जे आपण विकतो. ओके, आणि दुबईला, दॅट वॉज द एक्सपेन्शन दुबईला पण केली 2007 पासून. तर दुबईमध्ये वेअर हाऊसेस आणि इन्व्हेस्टमेंट इन प्रॉपर्टीज ही आपण करायला लागलो. बरं. ओके, पण पुण्यामध्ये तुमच्या काम आहे तुमची स्वतःची जी कन्स्ट्रक्शन होती म्हणजे त्यातली पहिली बिल्डिंग कोणती, की तुम्ही स्वतंत्रपणे सगळं तुमची कल्पना, तुमचं पुढचं सगळं लँडचं डेव्हलपमेंट तुम्ही पाहिलेलं, अशी कोणती पहिली बिल्डिंग? ती 2016-17 मी केली उर्ली कंचनला. बरं, इतका उशीर का झाला सगळ्या याच्यामध्ये? नाही, कारण ऑलरेडी पाईपलाईन मध्ये एवढे प्रोजेक्ट चालू होते जे वडिलांनी स्टार्ट केले होते, त्याला कम्प्लिटशनला वेळ लागला. पण 2017 कम्प्लीट झालेली बिल्डिंग मी म्हणतो, 2 वर्षात आपण कम्प्लीट केली होती ती उर्ली कंचनला, साई निवास म्हणून 56 फ्लॅट्स होते आणि 4 रो हाऊसेस ती तेव्हा आपण तिकडे डेव्हलप केली होती. आपण जेव्हा आता तुमचं सगळं बिझनेस पुढे, मला प्रश्न राहिला, तुम्ही अभ्यासामध्ये कसे होता म्हणजे काय? आई शिक्षिका होती ना, तर अभ्यास मध्ये तर मी एकदम नापास होतो. शिक्षिका असून मी नापास होतो. पण प्रगती रिपोर्ट कार्ड जेव्हा तुम्ही घरी दाखवत असाल तेव्हा? नाही, रिपोर्ट कार्ड म्हणजे अनेक वर्ष त्यांचे प्रयत्न खूप असायचं की यांनी चांगले मार्क्स भेटावे, 70-80% घेऊन यावं. पण काही पॉईंटला त्यांना पण वाटलं की हा काय 45-50 क्रॉसच करत नाही, त्याची गाडी तिकडेच अडकली. तर त्यांचं एकच म्हणणं होतं
की कारण मला आठवण आहे की एप्रिलमध्ये आपली मार्च एप्रिलमध्ये एक्झाम्स असायची आणि मेमध्ये रिझल्ट्स यायचे. तर रिझल्टच्या दोन तीन दिवस अगोदर ते एकच विचारायची, आई की पास होणार ना मला एवढं होईल. कारण तेव्हा आई जायचे ना, इधर फादर ऑर मदर हॅव टू गो टू ब्रिंग द रिझल्ट फ्रॉम द स्कूल. तर विचारायचे पास होणार ना मला, तेवढं होईल तेवढा कॉन्फिडन्स मी दिला, तेवढा कॉन्फिडन्स मी दिली त्यांना की मी पास होणार. ओके अच्छा. पण आय थिंक सी जसं मी म्हटलं की वडिलांची स्ट्रगल किंवा बिझनेस स्ट्रगल, आईंचं हे जे त्यांची जी शिक्षण माझ्यावर, दे देमसेल्फ फॉर इनसाइड ग्लोपीडिया फॉर मी. आणि मला वाटत नाही की आणि प्रॅक्टिकल इनसाइड ग्लोपीडिया, तर थिअरोटिकल इज ओके. तुम्हाला जेवढी थिअरोटिकल नॉलेज पाहिजे तेवढी घ्यावी, पण जेव्हा तुमच्याकडे लिव्हिंग एक्झाम्पल्स आहेत आणि कशी ते ऑपरेट करतात की त्याच्यातून जे काय आपण शिकवू शकतो किंवा शिक्षण घेऊ शकतो, दॅट वॉज मोर दॅन इनफ. कारण माझी जेव्हा कॉमर्स ग्रॅज्युएशन झाली, वडिलांनी विचारलं तुला पोस्ट ग्रॅज्युएशन ते सॉरी MBA पोस्ट ग्रॅज्युएशन हे करायचं आहे का, म्हणलं काही गरज नाही म्हणलं. कारण बाय देन आय हॅड ऑलरेडी जॉईन बिझनेस अँड आय वॉज डुईंग, म्हणलं आणि तुम्ही आहे म्हणले तुम्हीच माझे MBA. हां, तर त्याच्यातूनच शिकलं. त्याचे दोन रिझन आहेत, एक तर मला शिकायचं पण नव्हतं ना, परत ते टेन्शन कोण घेणार की अभ्यास करा हे करा ते करा, त्यामुळे तुम्ही तो बायपास केला सगळं ते. ओके, जेव्हा तुमचे हे IT वगैरे सगळं सुरू झालं, मग तुमचा जो ओढा होता तो म्हणजे जास्त IT कडे राहिला तुमचं स्वतःचं ब्रेन चाइल्ड म्हणून की कन्स्ट्रक्शनकडे राहिला की आणखीन कोणत्या व्यवसायात तुम्ही वळाला? नाही, मल्टी टास्किंग होतो. तर मी ॲट अ टाइम कन्स्ट्रक्शन पण बघायचो, IT पण बघायचो. मग जेव्हा फिल्म इंडस्ट्रीज म्हणलं एंटरटेनमेंट झोनमध्ये गेलो तर ते पण आम्ही सुरू केलं. हां, बट 2010 जेव्हा IT JV झाली तर माय रोल बिकेम व्हेरी लेस, बिकॉज ऑब्विसली वी आर ओनली ॲज अ शेअर होल्डर अँड बोर्ड ऑफ डिरेक्टर्समध्ये होतो आणि बोर्ड डिसिजन्सला जेवढं रिक्वायर्ड आहे तेवढंच आम्ही करायचो. डे टू डे रनिंग वॉज डन बाय दी मेजर स्टेक होल्डर्स. हां, बट देन कन्स्ट्रक्शन आणि मग फिल्म इंडस्ट्री याच्याकडे तुमचा ओढा राहिला. ओके, तुमचं जे आणखीन एक नाव गाजलं किंवा जे चर्चेत आलं, तुम्ही धारीवाल्यांचे जावई झाला. हो हां, तर ते काय ती लव्ह स्टोरी काय होती जरा, किंवा त्याच्याविषयी पण लोकांना जाणून घ्यायला आवडेल. कारण धारीवाल म्हणजे इतकं ह्यूज पर्सन की सगळे ज्यांची पर्सनॅलिटी आवरा एकदम हे होतं, आणि ते तुमच्या वडिलांचे मित्र होते हे पण मला आता नव्याने कळलं. तर ते तुम्ही आधीपासून हेरून ठेवलं होतं? नाही नाही, कसं आहे की मॉडेल कॉलनीला पुनीत अपार्टमेंट जी स्कीम होती तिकडे आम्ही वरती खाली राहायचो, आम्ही खाली ते वरती. ओके, आणि जेव्हा वडिलांचं ते मित्र होतेच, पण जेव्हा त्यांनी परत माझ्या मदर इन लॉ सोबत लग्न केलं, त्या लग्नाला दोन गोष्टी, गार्डिंग द फोर्ट आणि बिईंग विटनेस टू द मॅरेज, ते माझे आई वडीलच होते. तर संबंध तेव्हाच आहे. आणि जेव्हा आता I am August 1 सेम इयर, माय जान्हवी इज ऑक्टोबर बॉर्न, सो 45 days नी आय एम एल्डर. तर ते सगळ्या गोष्टी होते. आणि मेन त्याच्यात कसं की ऑब्विसली वेन यू तुम्ही कोणी जेव्हा तुम्ही पाहिलं वेन यू सी समवन ते एक कनेक्ट होऊन जाते, यू फील दॅट शी इज युअर सोलमेट. अनफॉर्च्युनेट ही गोष्ट की ती माझ्याशी बोलली नाही अनेक वर्ष. ओके, हां, म्हणजे आय हॅड प्रपोज्ड हर इन, मला आठवण आहे की आता फेस टू, आता यंग आहे आपण त्या टाइमला एवढी मॅच्युरिटी नाही ना, ह्या मॅटरमध्ये मॅच्युरिटी नाही, बाकीच्या मॅटरमध्ये आहे. की 2004 माझ्या ऑफिसची ओपनिंग मी मुद्दामून तिच्या वाढदिवसाला ठेवला होता. जे फर्स्ट IT कंपनी जी मी म्हणलं जे आपण स्टार्ट केली त्याचं इनॉग्रेशन किंवा लॉन्च डेट आपण 7 ऑक्टोबर 2004 ठेवलं होतं. माझ्याकडे आज पण ते फोटोज आहेत, ते आली होती, तिचा वाढदिवस होता. आणि मी त्याच कालात तिला प्रपोज केला होता, पण असं फेस टू फेस नाही, एवढी आपली डेअरिंग झाली नव्हती. तर मी MSN तेव्हा MSN मेसेंजर असं टेक्नॉलॉजी आणि IT तर आपल्याला माहिती होती टेक्नॉलॉजी काय काय वापरायची. तर MSN वरनं मी तिला डायरेक्ट लिहिलं होतं की आय वॉन्ट टू मॅरी यू. मग ती आय थिंक घरी सांगितलं असेल तिने, पण त्यांच्यात काय चर्चा झाली ते आता त्यांच्या आमच्या घरातच राहू द्या. हां, मग ते असं झालं. अँड देन वी नेवर मेट
कारण आय वॉज बिझी डुईंग माय वर्क, शी वॉज बिझी बिकॉज शी वॉज ऑल्सो इन, शी ऑल्सो हॅड, तिने पण बिझनेसमध्ये एंटर केलं होतं ऑक्सिरिच आणि हे सगळ्या गोष्टी प्रिंट पॅक, आणि आम्ही एकत्र कधी फंक्शन्सला भेटायचो एवढंच. पण ऑब्व्हियसली जेव्हा ती यायची तर जो असा डेअरिंगवाला मी असायचो ते काहीतरी एकदम असं मऊ हँगच म्हणून जायचो, सिस्टमच हँग व्हायची माझी. तर बोलावं तर काय, आता तिला प्रपोज पण केलंय ते येस नो आन्सर पण येत नाही, काय रिस्पॉन्स काय आलेलं नव्हतं. हा काय रिस्पॉन्स, तुम्ही प्रपोज करून. मी 14 वर्ष वनवासात होतो. अच्छा, विचार करा, 14 वर्ष असंच चाललं माझं. एनिवेज फायनली मग आय थिंक आफ्टर हर जेव्हा साहेब वारले आणि 2017 तर तेव्हा भरपूर गोष्टी, कारण बिझनेसेस मी म्हटलं की आमचे एकत्र आहेत, तर भरपूर गोष्टीसाठी ती माझ्याशी संपर्कात आली किंवा चर्चेत आली. तर त्याच्याने परत तेव्हापर्यंत मी मॅच्युअर्ड पण झालो होतो सगळ्या बाबतीत, आता फक्त बिझनेस नाही पण बाकीच्या बाबतीत पण मॅच्युरिटी लेवल वाढली होती. तर मी बोलायला लागलो तर ते बघून बघून फायनली मी तिला सांगितलं की आय थिंक सी आय ऑलवेज हॅड दी likes and feelings for you. Okay. And I think we should get married now. Right. And we should live a good and healthy life together. Right. So she was yes no. Karan, again, Karan, mool, bhale ami family asel, but she is from a Jain community. Right. And I am again a non-Jain. The combination basel ka, aai kai mani, mala aai, कारण मम्मींचं मला माहिती होतं की ते आय वॉज हर फेवरेट, माय मदर इन लॉज आय वॉज फेवरेट. हा, तर ती जास्त ऑपोजिशन होणार नाही. आणि साहेब नव्हते तर अजून रिलॅक्स असं, साहेब असले असते पण त्यांनी केलंच असतं कारण त्याचं एवढं इश्यू नाही नव्हता. पण मग आय थिंक 2018 मम्मींशी पण चर्चा करून त्या लग्नाला आम्ही मान्यता घेतली. ओके, अच्छा. आणि पण जेव्हा हे सगळं लग्नच वगैरे सगळं तुमचं झालं, त्याचा बिझनेसही तुमच्याकडे तो बऱ्यापैकी आला, मग तिथे पण तुम्ही लक्ष घालता बिझनेस? हा, म्हणजे बिझनेस इंडिपेंडेंटली ती तिचं करतीच आहे. जिथे जिथे तिला ॲडवाईज लागेल, सपोर्ट लागेल हे, आणि जिथे अडचण येईल तर तेव्हा मी मग येऊन तिला हेल्प करतो. त्या तुम्हाला इकडे हेल्प करतात? मला आता मी माझ्या इथे तर भरपूर करता, माझ्याकडे व्याप एवढा वाढला आहे त्याच्याने सगळीकडे मी जाऊ नाही शकत. तर कन्स्ट्रक्शन हे असेल, तिला कन्स्ट्रक्शनमध्ये खूप आवड आहे, तर टेक्निकल आणि हे आर्किटेक्टची मीटिंग एव्हरीथिंग इज हँडल्ड बाय हर. बाकी जे माझी रोल वडिलांपासून जे आहे लाइजनिंग, आता वडील वारल्यानंतर चाव्या तर आले माझ्याकडेच सगळे, तर फायनान्सेस हे सगळे मी सगळं हँडल करता याच्यामध्ये. तुमचा जो सगळ्यात आता जी चर्चा सगळी सुरू आहे, तुमचा आणि सार्वजनिक गणेशोत्सव जे पुण्यातलं सगळ्यात महत्त्वाचा जो उत्सव आहे, त्यात तुम्ही सगळीकडे लोकांना दिसता, तर तुमचं याकडे येण्याचा ओढा कसा, कधी निर्माण झाला आणि कसा निर्माण झाला? नाही, गणेश मंडळाचा कार्यकर्ता मी आता नाही, मी आधीपासून आहे. बरं. कारण आम्ही जेव्हा मॉडेल कॉलनीमध्ये राहायचो, मला आठवण आहे 99 98-99 FC रोडला पोलीस ग्राउंडच्या इथे एक मंडळ असायचो, त्याचं नाव आहे उदय तरुण मंडळ. त्याचे अध्यक्ष तेव्हा श्रीकांत शिरोले होते. त्या मंडळात मी सभासद कार्यकर्ता म्हणून काम केलं अनेक वर्ष. मग नंतर मी अध्यक्ष उत्सव प्रमुख झालो त्या मंडळात. मग काही तांत्रिक लीगल रिझन्समुळे ती मंडळ 2017-18 ती बंद झाली. मग त्याच्यानंतर मी करावं काय असं पण प्रश्न आलं, तर मी काहीच केलं नाही. मला आठवण आहे विनोद माझ्यासोबत तेव्हा होता, विनोद सातव, तो पण जरा कलाकारच आहे ना, फार पुणे टू जर्मनी इकडे तिकडे त्यांची ओळख खूप आहे. कलाकार आहेत ते पण, कलाकार आहेत ते. आणि 18-19 जेव्हा ती मंडळ बंद झाली, तर बाहेर लोकांना समजलंच की हे मंडळ मधनं आता नाही आहेत, तर अनेक मंडळ माझ्याकडे अप्रोच झाले की तुम्ही आम्हाला जॉईन करा. बरं. तर आता याच्यातले कुठे जॉईन करायचे, मी आता बाकी मंडळांचं नाव घेणार नाही जे नाही अप्रोच केलं, कारण माझ्यासाठी सगळेच एकाच प्लॅटफॉर्मवर आहे. पण मग भाऊरंग श्रीमंत भाऊसाहेब रंगारीचे जे पदाधिकारी आले, मी म्हणलं ह्या मंडळाला एक इतिहास पण आहे आणि एक वारसा पण आहे, आणि ही मंडळ थोडी काही गोष्टींमुळे साईडलाईन झाली होती, तर त्याला परत समाजात ती स्थान आणून द्यायचं.
म्हणून 2019 उत्सव प्रमुख म्हणून श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचं उत्सव प्रमुखची पद तुमच्याकडे मी स्वीकार. बरोबर, ओके. पण त्यानंतर तुम्ही एकदम म्हणजे सगळीकडे दहीहंडी उत्सव असेल, गणेश उत्सव असेल, तुम्ही भरून राहिला सगळीकडे. आणि भाऊ रंगारीच्या लोकांचं असं वाटतं की तुम्ही जे म्हणजे पुनरुज्जीवन असं म्हणता, पण अनेकदा त्याचं लोक असं म्हणतात की पुनीत बालन यांनी हे मंडळ हायजॅक केलेलं आहे. हायजॅक कसं करणार? हे बघा, कोणाला हायजॅक करत नाही. पहिली गोष्ट राहिला प्रश्न, अनेक मंडळांना आम्ही आधार आहे. येस, आधार आहे. कारण आज नाही ना, तुम्ही थोडी लोकांनी फ्लॅशबॅकमध्ये जावं. 90 साली पुण्याचं गणेश उत्सव म्हणजे माणिकचंद होता. कारण तुम्ही सगळीकडे माणिकचंदची जाहिरात बघायचे. माझे फादर इन लॉ जे होते, ते अनेक मंडळांना त्यांनी पण आधार दिली होती. ते कुठल्या मंडळाचे अध्यक्ष झाले नाही किंवा उत्सव प्रमुख झाले नाही, पण बिहाइंड द सीन त्यांनी भरपूर गणेश उत्सवाला, इस्पेशली पुण्याचा गणेश उत्सव, अनेक वर्ष त्यांनी पाठिंबा दिली होती. त्याच्यानंतर थोडं ते हे मग नाही झालं. त्यांच्यानंतर काही त्यांचे गोष्टींमुळे ते त्यांनी नाही केलं, पण ती वारसा पण चालवली परत. 2018 आपण परत ऑक्सिरिज किंवा ह्या नावानी जे आहे आपण ब्रँडिंग द्यायला लागलो. आणि राहिला प्रश्न गणेश उत्सवात हायजॅक मी नाही म्हणणार, मंडळाला हायजॅक केली, पण कारण हायजॅक कोणच काय करू शकत नाही. कारण मी आजही म्हणतो की उत्सव प्रमुख किंवा मी विश्वस्त हे सगळे मंडळ कुठलेही, फक्त भाऊ रंगारी नाही, अनेक पुण्यात अनेक मंडळ, हे जे डेझिग्नेशन आहेत ना, हे फक्त नावासाठी, पद व्यवस्थासाठी. शेवटी सगळे गणेश मंडळाचे कार्यकर्ते. आणि एक कार्यकर्ता मी आधी काम केलं आहे. आणि अननेसेसरी कॉन्ट्रोवर्सीज जे होते ती मिटवण्याचं काम मी केलं आहे. मी हायजॅक नाही केलं आहे. मला आजही आठवण आहे की ज्या टाईमला मी ह्या 19 ही लेटर स्वीकारलं, त्याच्यानंतर पहिलं मी विनोद सातव सोबत कुठे गेलो तर मी केसरीवाडात गेलो. अच्छा. आणि तिकडे मुक्ता तिलक होते, शैलेशजी होते, त्यांच्यासोबत मी बसलो आणि भेटलो. आणि सगळ्यांनाच माहीत तेव्हा ती कॉन्ट्रोवर्सी होती, ती कॉन्ट्रोवर्सी कशी मिटवायची. आणि मान्य होतं त्यांना, रोहित पण होता. तर तिकडे मी त्यांना एकच सांगितली की ह्या विषयावर कधीच ही कॉन्ट्रोवर्सी इरप्ट होणार नाही आमच्या बाजूने. आमच्या जेव्हा मी आमचं म्हणतो मी भाऊ रंगारीच्या वतीने बोलणार, तर म्हणलं तुमच्याकडनं पण मला ती अपेक्षा आहे. आणि दोघं आम्ही एकाच प्लॅटफॉर्मवर येऊन आम्ही ते मान्य केलं की, कारण ते गव्हर्नमेंटच्या पण रेकॉर्डमध्ये की सार्वजनिक गणेश उत्सवची सुरुवात ही श्रीमंत भाऊसाहेब रंगारीने केली आहे, ही गव्हर्नमेंटच्या रेकॉर्डवर. आणि स्वतः ताई आणि शैलेशजी, आज पण तुम्ही शैलेशजी ताई नाही आहेत आपल्यात, पण शैलेशजींना तुम्ही आज पण विचारा, कधी पण तुम्ही भेटले असतील तर त्यांनी पण मान्य केलं की जेव्हा भाऊसाहेब आणि लोकमान्य मित्र होते तर आपण कशाला भांडतोय. अच्छा. या मुद्द्यावर ते एकत्र होते लोकमान्यांच्या, लोकमान्य तिलकांच्या केसरीमध्ये त्यांनी उल्लेख केली तर आपण कशाला भांडतोय. रोहित स्वतः मान्य. आणि ती कॉन्ट्रोवर्सी मिटवायचं. आणि पुण्याचा गणेश उत्सव आहे 130 वर्षाची अधिक परंपरा, अशी आम्ही हे सगळे ते कॉन्ट्रोवर्सी मिटवलं. आणि मला आठवत नाही की आपण एक चित्रग्रंथ पुस्तक बनवलं होतं आणि त्याचे आपण प्रकाशन ह्या गणेश उत्सवात करणार होतो. तर मी ताईंना म्हटलं तुम्हाला ह्या कार्यक्रमाला यायचं आहे. तेव्हा ताई महापौर होते. तर ताई म्हणले की मी सांगते. म्हणजे तेव्हा पण ते फुल्ली कन्व्हिन्स्ड नव्हते माझ्याशी. ते म्हणे मला ते चित्रग्रंथ कॉपी पाठव. बरं, मी ते पाठवले. त्या चित्रग्रंथमध्ये तुम्ही बघा जे पान आहे त्याच्यात आपण अधिक संपादक श्रीमंत भाऊसाहेब रंगारी हे लिहिलं आणि अधिक प्रसारक लोकमान्य बालगंधर्व तिरक असं ती छापलं आहे आपण एकत्रच. त्यांनी ते पाहिलं, त्यांनी सांगितलं, आवडलं मला पुस्तक, तू गॅरंटी दिली म्हणून मी त्या कार्यक्रमाला येईल. हे 3 तारखेला कार्यक्रम होता. 3 संध्याकाळी MH बिट्टा यांच्या हस्ते ते प्रकाशन होणार होती. आणि 3 त्यांनी मला सकाळी फोन केला की मी कार्यक्रमाला येते. आणि तसे ते येऊन त्यांनी पण तिकडे जे पण सांगायचं त्यांनी स्पीचमध्ये सांगितलं. अशी ती कॉन्ट्रोवर्सी संपवली. सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात कोणी केली अशी ती या प्रश्नानं ती कॉन्ट्रोवर्सी सुरू झालेली होती. काहींचं म्हणणं होतं की भाऊसाहेब रंगारी यांनी सुरुवात केलेली आहे आणि अनेकांचं आत्तापर्यंत सगळं म्हणणं होतं की लोकमान्य टिळकच आहे त्याच्यामध्ये. तर तो त्या प्रकारचा वाद होता आणि पुनीतजी यांच्या म्हणण्यानुसार तो वाद आता
त्या अर्थानं तेव्हा वाद नाही. अनेक हे बघा कसं आहे, कधी काही चांगल्या गोष्टी घडत आहेत तर आपल्याकडे भारतात चांगले हितचिंतक पण असतात ज्याच्यात वाद नाही, पण ते आगे तेल ओतण्याचं काम करत ते त्या टाईमला झाली होती, ज्याच्यामुळे मंडळ पण साईडला झाली. जे झालं हे मी हे पण सांगतो की त्या टाईमला जे मंडळाचे जे ट्रस्टी किंवा पदाधिकारी होते त्यांची पण वागणूक चुकली. अच्छा. हां, त्यांनी जे गोष्टी नाही करायला पाहिजे त्यांनी केली तेव्हा. पण परत मी तेच सांगतो की ते विषय जुना आहे, ते आता काढत नाही. आणि आता अनेक वर्ष त्याच्यानंतर गणेश उत्सव सुरू आहे, व्यवस्थित चालू आहे आणि आनंदाने चालू आहे. अनेकांना असं वाटतं की तुम्ही हे जे गणेश उत्सव मंडळाकडे आलेला आहात, तुम्ही उत्सव प्रमुख झालेला आहात, तुमचे सगळे फ्लेक्स फलक लागत आहेत, हे तुम्ही तुम्हाला राजकारणात पुढे यायचं आहे त्यासाठी सगळं तुमचं सुरू आहे? नाही, हे तर एक गोष्ट जी अनेक राजकीय नेते जे आहेत ते गणेश मंडळाच्या व्यासपीठावरूनच ते राजकारणात गेलेत, ते बरोबर आहे. पण माझ्या बाबतीत तुम्ही विचारलं तर मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि समाजसेवा हीच देशसेवा आहे, तर मला राजकारणात यायचं 1% पण इंटरेस्ट नाही. आणि मी हे जेवढे लोकांनी विचारलं मला आता, पण अनेक नेत्यांनी विचारलं, अनेक दिग्गज नेत्यांनी विचारलं, आपल्या राज्याच्या प्रमुखांनी विचारलं, की सगळ्यांना मी 1 पेजर ती क्लिअर केलं आहे की देर इज 0 इंटरेस्ट इन कमिंग इन टू पॉलिटिक्स. पण तुमचा इंटरेस्ट कमी असेल, पण तुम्हाला ऑफर पण आले असतील ना? नाही, ऑफर तर काही येतच राहतात. ऑफर की कुठलंही ऑफर कधी पण येऊ शकतो. हां, पण समजा असं म्हटलंच नाही जरा पुणेजी तुम्ही या, तर पुढे मागे काही विचार करण्याचा शक्यता आहे? 0, कारण जेव्हा इन्क्लिनेशनच नाही, ते म्हणतात ना जिस गली में जाना नाही तो रस्ता क्यों चुने. अच्छा, वैसा उस गली में जाना ही नहीं है. डोर तुम्ही तो ती गत्या दरवाजा तो करंसी वन साइड माझी, तुम्ही जी दुसरी साइड आहे. व्हॉट एवर वर्क आय एम डुईंग विथ द इंडियन आर्मी विथ अदर एजन्सीज टुवर्ड्स नॅशनल सिक्युरिटी, आय हॅव साइंड अ सिक्रेट सर्व्हिस ऍक्ट. एक जे सिक्रेट सर्व्हिस ऍक्टचा करार आहे ती सही केली, त्याच्यात काय कंडिशन्स असतात, कारण जे लेवलचे आम्ही काम करतो ज्याच्यात इन्फॉर्मेशन असती ही आय कॅनॉट यूज दॅट फॉर माय पर्सनल बेनिफिट ऑर विच पीपल डू यूज वेन दे कम इन टू पॉलिटिक्स. तर आणि आय थिंक माझ्यासाठी देशसेवा ही सर्वात मोठी आहे जी मी करतोय आर्मीसोबत, आणि मी त्याच्यातच खुश आहे आणि मी ते करत राहील. ओके, तुम्ही हा आर्मीचा विषय तुम्हाला विचारणारच होतो की आर्मीशी तुम्ही कसे असोसिएट झाला आणि तुम्ही उरीमध्ये शाळा कुपवाडामध्ये शाळा काढल्या, तर त्या कामाबद्दल थोडंसं सांगा. त्या कामाबद्दल मी एवढंच सांगेन की 2018 बिफोर 370 त्याच्या अगोदरपासून आपण JNKमध्ये काम करत आहे. मला आठवणी की तिकडे जे कोर कमांडर होते लेफ्टनंट जनरल BS राजू यांच्याशी मी संपर्क साधला, त्यांनी संपर्क साधला, कारण अनेक वर्षापासून एक गर्ल्स होम होती तिकडे, जे मिलिटंट्सनी ज्यांच्या आईवडिलांना मारलं त्या मुली जे अनाथ झाले त्यांना सांभाळण्याचं काम एक संस्था करत होती. ती संस्थाला अनेक वर्ष आपण फंडिंग दिली, जे आर्मीला समजली की असे व्यक्ती आहेत, तर त्यांनी अप्रोच केला, कारण आर्मीचं प्रायमरी रोल स्कूल चालवणं नाही आहे किंवा स्कूलला सपोर्ट करणं नाही आहे, ती आपली बॉर्डर्स LOCs त्याला संरक्षण करणं ती त्यांची प्रायमरी रोल, ही सेकंडरी रोल होती, कारण सद्भावना मिशनमध्ये त्यांना हे गोष्टी करायची होत्या. तर 2018 इंडियन आर्मीसोबत आय हॅव बीन असोसिएटेड. आणि आज आनंदाने सांगेल की 13 इन काश्मीर सगळे हाय मिलिटन्सी एरियाजमध्ये, कुपवाडा असेल, बारामुला असेल, उरी असेल, अनंतनाग, शोफियान, पहलगाम, फुलवामा, मच्छल, थंदार, ऑल हे अशा भागात आपण सिव्हिलियनसाठी ही स्कूल्स वर्क केलेत, जे फक्त जॉईंटली रन नाही करत आपण, पण फायनान्शियल सस्टेनेबिलिटी. तर हे 13 स्कूल्सला जेवढी फंडिंग लागते, कारण आपण एज्युकेशन फ्री केलं आहे. का केलं त्याचे रिझन्स अनेक आहेत, कारण प्रायव्हेट स्कूल्समध्ये किंवा मद्रासासमध्ये तिकडे काय शिकवलं जातो ते आपल्याला माहिती आहे, पण आपल्याला ती चेंज करायचं आहे, त्यांची माइंडसेट चेंज करायचं आहे, परिवर्तन आणायचं आहे त्यांच्यात, म्हणून हे स्कूल्स आपण ओपन केले. 19 आज 5 ही असोसिएशन चालू आहे.
आणि भरपूर चॅलेंजेस पण आपण फेस केलेत ते करताना. आनंदाची गोष्ट ही की आज ह्या 13 स्कूल्समधनं 2 स्कूल्स जे आहेत ते स्पेशल चिल्ड्रनचे, 12 मुलं आणि कुपवाडाला. स्पेशल तुम्ही म्हणणार की स्पेशल चिल्ड्रनची स्कूल का एवढी महत्त्व आहे, कारण स्पेशल चिल्ड्रन आर द मोस्ट म्हणतात सॉफ्ट टार्गेट आहेत, त्यांना ह्युमन बॉम्ब्स म्हणून, कारण त्या मुलांना समजत नाही, तर त्यांना ते टाय करून ते मार्केटमध्ये सोडतात किंवा सिक्युरिटी फोर्सेसचे ते, तर त्यांना कमीत कमी आज 100 स्पेशल चिल्ड्रन आपल्याकडे आहेत. आणि हे बाकीचे जे नॉर्मल स्कूल्समध्ये तुम्ही विचारलं तर क्लोज टू अराउंड 4,500 ते 5,000 विद्यार्थी मुलं मुली. आणि रेशो, कारण मी आता काही महिने अगोदर उरीच्या स्कूलला जाऊन आलो, जेव्हा आम्ही स्कूल स्टार्ट केली होती कमीत कमी 250 मुलं होते मुलं मुली, त्याच्यात मुलींची रेशो कमी होती. आज जेव्हा मी रिझल्ट पाहिली ते 55-42%, 55 बॉईज 42% गर्ल्स ही रेशो होती. दुसरी त्याच्यात आनंद ही की 200 मुलं मुली होती, आज 531. हो, असे इतकं प्रमाण वाढलं. आणि त्याच्यापुढे 10वीचे रिझल्ट लागले होते, जे एन केमध्ये टॉपर्समध्ये नंबर 5th रँकला आपल्या स्कूलची मुली, बारामुला डिस्ट्रिक्टमध्ये टॉप 5 ह्या स्कूलचे 3 मुली आणि मुलं. ओके, असे काय नावानं सुरू केलं तुम्ही तिथे? ही आर्मी गुडविल स्कूल आहे, पण इट इज इंद्राणी बालन आर्मी गुडविल स्कूल उरी, इंद्राणी बालन आर्मी गुडविल स्कूल फुलवामा. अच्छा, आईची आठवण, आईंचा आठवण. आणि कारण तिने एक मला माझ्याकडनं एक ओध घेतला होता, काय सांग बर, इन 2007 तेव्हापासून सोशल काम मी स्टार्ट केले. तिने सांगितलं की आयुष्यात तू 1 रुपया कमवला तर 30% तू गव्हर्नमेंटला दे, यू कॅन पे 30% टू गव्हर्नमेंट, 40% तुझ्यासाठी स्वतःसाठी टू लिव्ह अ गुड लक्झरियस लाईफ इज मोर देन इन अफ, अँड 30% जे उरेल ती परत गिव्ह इट बॅक टू दी सोसायटी. तर आजही आय थिंक आफ्टर दॅटच त्याच्यानंतरच तिने ते प्रॉमिस घेतलं आहे. आजही फाउंडेशनवरनं जे जे कार्य होतं आहे, जे 30% तिने सांगितलं आहे की इन्कममधला ग्रुप इन्कम असेल, इंडिव्हिज्युअल इन्कम असेल, जी गिव्ह इट बॅक टू दी सोसायटी, त्या इन्कममधनंच आपण हे गोष्टी करतो आहे. पुरीजी, तुमचा जो एक कोर एरिया जो आता जो नव्यानं लोकांना सगळा कळलेला आहे, तुम्ही अनेक खेळांसाठी देखील सहकार्य करता, कबड्डी असेल, अगदी खो खो, बॅडमिंटन, हा ओढा तुमच्याकडे एक असा काय सुरू झाला सगळा? स्पोर्ट्समॅन, मी स्वतः स्पोर्ट्समॅन आहे, कारण कोणते खेळ खेळायचे तुम्ही? लहानपणापासून क्रिकेट खेळतो, आजही क्रिकेट खेळतो. पण तुम्ही पाहिलं तर आपल्या देशात क्रिकेट म्हणजे ही रिलिजन झाली. बरं, प्रत्येक आईवडिलांना वाटतं की आपला मुलगा किंवा मुलगी यांनी बॅट हातात घ्यावं, मुलगा असेल तर तो सचिन तेंडुलकर किंवा विराट कोहली व्हावं, मुलगी असेल तर मिथिला राज, स्मृती मंदना असं व्हावं. त्याच्यामुळे नॉन क्रिकेटिंग जे स्पोर्ट्स आहेत आणि ज्याच्यात टॅलेंट पण आहेत आणि जी ओलंपिकला अलाईन जे स्पोर्ट्स आहेत त्याचं दुर्लक्ष कुठं होत चाललं होतं, म्हणून ॲज अ ग्रुप आम्ही ती डिसिजन घेतली की अशा नॉन क्रिकेटिंग आणि ओलंपिक अलाईन स्पोर्ट्स जे आहेत त्याला आपण सपोर्ट करू. म्हणून आणि इट्स अ प्राऊड मुमेंट फॉर ऑल पुण्याइट्स की आपली ग्रुप एकमेव ग्रुप आहे फक्त महाराष्ट्रात, पुण्यात नाही पण देशात, की 8 लीग्समध्ये जे फ्रँचाईज ओन लीग्स आहेत अशा 8 लीग्समध्ये वी ओन टीम्स टुडे, 8 to 9 लीग्समध्ये. त्याच्यात टेनिस येते, त्याच्यात बॅडमिंटन आहे, टेबल टेनिस आहे, हँडबॉल आहे, खो खो आहे, आर्म रेसलिंग आहे, क्रिकेट आहे, अँड आणि रेसिंग. अच्छा, बरं, तर तुमचा ओढा कशाकडे जास्त असतो क्रिकेट सोडून? नाही, क्रिकेट सोडून मला तुम्ही विचारलं की कुठला गेम आवडतो, तर एक मला ऑब्विसली टेनिस आवडतो, टेबल टेनिस पण आवडते कारण फास्ट गेम आहे, आणि जी आर्म रेसलिंग आहे कारण पंजा जे म्हणतो आपण ते आपण लहानपणी खेळतो की मित्र असेल आताही,
पण ती ॲज अ स्पोर्ट जेव्हा तुम्ही बघता ती खूप फास्ट असते, कारण फ्यू सेकंडचं गेम असतो. ओके, अशी मला आवडतं. आणि मेन मी एक स्पोर्ट्स विसरलो सांगायला की चेस, ग्लोबल चेस लीग, याच्यात पण आपली टीम आहे. आणि चेसमध्ये मला चेस गेम का आवडतो, सी आय डोंट, मला येत नाही चेस खेळायला, पण मी ओनर आहे आज. पण जेव्हा मी पहिल्यांदा ही ग्लोबल चेस लीग झाली, तर चेस इज अ इंडिव्हिज्युअल स्पोर्ट्स वेअर प्लेयर्स प्ले इंडिव्हिज्युअली फॉर देमसेल्फ. राईट. पण ही फर्स्ट टाईम, आणि थँक्स टू आनंद महिंद्रा, कारण त्यांनी ही लीगची कन्सेप्ट केली आणि त्यांनी ही लीग सुरू केली, की सहा प्लेयर स्वतःसाठी नाही पण टीमसाठी खेळतात चेस. ओके, त्यांच्या टीम करण्यास सुरुवात झाली त्याच्यामध्ये. एक सीझन झाली, सीझन आपली टीम पण आहे. टीम पण आहे. ओके, याच्यामध्ये. पण जेव्हा तुम्ही पंजाचं सांगितलं, तेव्हा लेटेस्ट पंजा तुम्ही कोणाबरोबर मिळवला? लेटेस्ट जेव्हा प्रो पंजा सुरू झाला, ज्यांनी लीग स्टार्ट केली, प्रवीण दबास आणि प्रीती जांग्यानी ज्यांनी लीग स्टार्ट केली, त्यांच्यासोबतच मी खेळायच्या. ओके, पण त्यासाठी फिटनेस लागत असेल? हो, लागतात ना. मग काय करता तुम्ही त्यासाठी? फिटनेस, आता पाऊस आहे, पावसाचा काळ आहे, तर इनडोअर असतो, जिम बिम आपण जिम करतो मी. आणि जेव्हा पाऊस थांबेल, ऑक्टोबर नोव्हेंबरला जेव्हा चांगलं सीझन परत सुरू होईल, तेव्हा तुम्ही रोज पुण्यात मी असेल तर तुम्हाला सकाळी 7 ते 9 मी पुणे क्लबला नेट्स प्रॅक्टिस करताना दिसेल. अच्छा, ते रुटीन 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 क्रिकेट हे लव आहे आणि खेळत राहणार मी जेव्हापर्यंत. ओके, पण क्रिकेटमध्ये जे समजा मोठे खेळाडू आहेत, असं वाटलं का नाही यांना बॉलिंग टाकली पाहिजे किंवा यांच्या बॉलिंगवर आपण खेळलं पाहिजे? माझे मित्रच किती आहेत आता, युसुफ पठाण माझा मित्र, इरफान आहे, केदार आहे, राहुल त्रिपाठी, ऋतुराज गायकवाड, हे सगळे जेव्हा पण ते प्रॅक्टिस करतात मी करतो त्यांना बॉलिंग. आता MPL जेव्हा होत होती, MPL ला आपली संघ पण आहे, जेव्हा माझी टीम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये प्रॅक्टिस करत होती, केदार बॅटिंग करत होता, अंकित भावने करत होते, मी टाकत होतो बॉलिंग त्यांना. त्यांनी काय टीम ओनर म्हणून तुमचे बॉल म्हटलं, 6 मारायचं तर मारा, 4 मारायचं तर मारा, आउट व्हायचं आउट पण व्हा, हे पण बोललो मी त्यांना. नाही तर मी ओनर आहे, मी सांगेल तसंच काय झालं पाहिजे. आय थिंक स्पोर्ट्स इज तशी नाही, स्पोर्ट्सला ओनर आणि हे नसते, स्पोर्ट्समॅन स्पिरिट पाहिजे आणि यू शुड प्ले दॅट गेम एज अ स्पोर्ट्समॅन. आणि हे संघ तर आहेत आपल्याकडे, म्हणजे हे फ्रँचाईज बेस्ड लीग्समध्ये हे आपण टीम्स घेतलेत, पण याच्या व्यतिरिक्त मी जे म्हणलं की आपल्या टॅलेंटला कसं आपण प्रमोट करू शकतो, लोक नॉन क्रिकेटिंग स्पोर्ट्स कशी प्रमोट करू शकतो, तर ग्रुप ची जी स्पोर्ट्स डिव्हिजन आहे त्याच्यात आपल्याकडे 60 ॲथलीट्स आहेत. बरं, वी हॅव साइन देम फॉर नेक्स्ट 5 इयर्स. टेनिसमध्ये तुम्ही मला विचारलं तर अंकिता रायना आहे इंडिया नंबर 1, ऋतुजा भोसले पुणे गर्ल, ती आपल्याकडे आहे. टायकॉन्डोमध्ये JNK ची एक मुलगी आफरीन हैदर, शी साइंड विथ अस, शी इज इंडिया नंबर 1. शिवम शेट्टी आहे, शिवंश त्यागी आहेत, नेहा कोटीकर शूटिंगमध्ये आहे, अनेक खेळांमध्ये, आर्चरीमध्ये वैष्णवी पवार आहे, बिलाल दर अहमद इज अ प्रोफेशनल सायकलिस्ट, ओन्ली काश्मीरी स्पोर्ट्समॅन टू ब्रिंग सिल्वर मेडल फॉर इंडिया. तर हे आपण का सपोर्ट करतो? येस, वन इज टॅलेंट हॅज टू बी प्रमोटेड, त्यांनी त्यांचं हे, त्यांना पण एक फायनान्शियल सपोर्ट येते, पण कुठेतरी डाऊन द लाईन इट विल बी अ व्हेरी प्राऊड मोमेंट. आता आज आहे बिकॉज आता एशियन गेम्स काही महिन्या काही दिवसात होईल, 4 to 5 athletes फ्रॉम द ग्रुप आर गोइंग टू प्ले एशियन गेम्स रिप्रेझेंटिंग आर कंट्री. हा, वन ऑफ देम गोज अँड ब्रिंग्स अ मेडल, इट इज नॉट ओनली अ प्राऊड मोमेंट फॉर द ग्रुप बट फॉर द कंट्री ऑल्सो. आता विम्बल्डन आहे किंवा US Open, अंकिता रायना बिंग इन टेनिस, शी रिप्रेझेंटेटेड ॲज अ ग्रुप ऑल्सो बिकॉज शी वॉज वेअरिंग द ग्रुप लोगो अँड प्लेइंग विम्बल्डन राऊंड 1, शी वॉज प्लेइंग US Open. तर दीज आर प्राऊड मोमेंट्स. मग ती मॅच पाहायला जाणार तुम्ही? ती समजा विम्बल्डनला तिचं तिथे झालं, ते मी इथे होतो ना, इथे जाऊ नाही शकलो, पण मी TV वर पाहिला. अच्छा, हां, पण आनंद वाटतो की असे ॲथलीट्स परफॉर्म करतात, तुमचं ग्रुपचं नाव प्रमोट होतो आणि टॅलेंटला आपण सपोर्ट करतो. तर गोईंग डाऊन द लाईन मला खात्री की जेवढे ॲथलीट्स आपल्याकडे आहेत, वेदर फ्रॉम फ्रँचाईज बेस्ड लीग किंवा याच्यातून साईन ॲथलीट्स आहे, आता एशियन गेम्समध्ये अंकिता आहे, ऋतुजा आहे, मनिका बत्रा आहे, आणि हे टायकॉन्डोमध्ये शिवंग, आणि हे मला वाटतं की
कोणतरी आपल्या देशासाठी मेडल फक्त एशियन गेम फ्युचरमध्ये पण घेऊन येतील आणि इट विल बी अ व्हेरी प्राऊड मुमेंट फॉर आवर टू. ओके, जेव्हा तुम्ही या स्पोर्ट्सबद्दल जसं तुम्ही हे आहेत तसं तुमचं पुस्तकांचं पण एक गाव किंवा जिल्हा असं तुम्ही ते वसवलेलं आहे, तर ते काय नक्की आहे ते? ते कसं आहे की फाउंडेशनच्या मार्फत आपण अनेक गोष्टी करतो. पुणा जिल्हा असेल, सातारा जिल्हा असेल, स्पेसिफिकली कारण तुम्ही पुस्तकांचं विचारलं, तर आपण आत्तापर्यंत ज्या मुली मुलांना स्कूलला जायला 8 ते 10 किलोमीटर चालायला लागतं त्याच्यात त्यांचं टाईम पण हे होतं, काही वेस्ट होतो, रस्ते नाही आहेत प्रॉपर, आणि अशा स्कूल्समध्ये आपण मुलांना कमीत कमी 15,000 सायकल आपण वाटप केली. पण वाटप मुलांना नाही करत आपण, ते शाळांना देतो. म्हणजे जेव्हा मुलं 10वी पास करतो त्याला लिव्हिंग सर्टिफिकेट तेव्हाच भेटेल जेव्हा तो सायकल परत करेल, कारण नेक्स्ट मुलाला ते युटिलाइज झालं. 7 ते 8 हजार कम्प्युटर्सची सेटअप आपण लॅब्स केले आहेत. आणि पुस्तकांचं जे तुम्ही म्हणताय की बिलार जे आहे ते पुस्तकांचं वाईच्या जवळ ते गाव आहे, पण 1087 शाळांमध्ये सातारा डिस्ट्रिक्टमध्ये आपण लायब्ररीज ओपन केली. आणि लायब्ररीज म्हणजे नॉट रिलेटेड टू त्यांच्या अकॅडमिक इयरचे पुस्तक, छत्रपती शिवाजी महाराजपासून सचिन तेंडुलकरपर्यंत, अब्दुल कलामपासून अमिताभ बच्चन आणि विविध क्षेत्रातले जे आहेत ते पुस्तकं आपण त्यांना ठेवलेत की त्यांना एक्सपोजर भेटावं. असं 1087 स्कूल्समध्ये आपण ती लायब्ररी सेटअप केली आणि आपण शासनाला पण लिहिलं होतं की आता एवढी आपण लायब्ररी सेटअप केली तर तुम्ही साताऱ्याला आता पुस्तकाचा जिल्हा म्हणून असं घोषित करा. हां, घोषित करा. तर त्यांनी पण केलं. तुम्ही बिझनेस सगळं आहे, तुमची मदत करण्याची वृत्ती आहे, तुम्ही स्वतः बिझनेस ग्रो केलेला आहे, तर पैसा तुमच्यासाठी काय आहे? पैसा माझ्यासाठी काय आहे म्हणजे सर्वस्व आहे. पैसा जी माझ्याकडे आहे ती समाजात परत देण्यासाठी ती पैसा आहे असं मला वाटतं. असं वाटतं. ओके, तुम्ही रोज जगभर फिरता, तर तुमचं आवडतं शहर कोणतं? जिथे मी राहतो पुणे. पुणे पुणे मला आवडतं. बरं, मी बाहेर खूप फिरतो, म्हणजे पुण्यात मी 8 ते 10 दिवसच असतो महिन्यात. आर्मीचं काम असेल, स्वतःची बिझनेसचं काम असेल, त्याच्यामुळे मी विद इन इंडिया, आउटसाईड इंडिया अनेक ठिकाणी फिरतो. पण ती जी सॅटिस्फॅक्शन असते ना की बॅक टू युअर होम आणि घरात राहणं सर्वात मोठी आहे, तर मला आपली शहरच आवडतं. शहरच आवडतं. खाण्यामध्ये काय आवडतं? वडापाव. पुण्याचाच? हो. अच्छा, कुठेचा खाता तुम्ही? वडापाव अनेक प्रकारचे जे आवडतो, पण सर्वात जे मला चांगलं आवडतं वडापाव ती आपल्या प्रभासचं वडापाव जे आहे. बरं. ओके, तुझा गोडसर असतो पण जरा? हां, पण चांगलं ते वाटतं गोडसर आहे. तुम्ही 2-3 खावा, कारण मी एका टाईमला 3-3 खातो, तर जेव्हा 3 खातो ते तिखट लागतं आपोआप. घरात पण ऑक्झिरीचंच पाणी पितं? हो, दुसरं ब्रँड नाही. अलाउड नाही दुसऱ्या ब्रँडचं पाणी? नाही, मी घरात नाही. मी कुठल्या कार्यक्रमाला पण गेलो आणि तिकडे ऑक्झिरीच नसेल आणि दुसरी ब्रँड असेल, कारण आता ऑक्झिरीच एवढी स्ट्रॉंग ब्रँड झाली आहे की त्याची आता आम्ही लेबल चेंज केला. त्याचं कारण हे की आज 550 लोकांनी त्याचं डुप्लिकेशन केला, त्या ब्रँडचं कॉपीज केले. हां, तर आणि तर म्हणलं 550 लोकांवर केस करण्यापेक्षा आपणच लेबल चेंज करावं म्हणून ती लेबल चेंज केली. आणि कुठल्याही कार्यक्रमात पण मी गेलो तर एकतर आयोजकांना आधीच माहिती आहे की हा बाबा दुसरं पाणी पिणार नाही, म्हणून ते बरोबर ऑक्सिजनच आणून ठेवतात. आणि चुकून कोण दुसरी बॉटल ठेवली तर मी ते फक्त बॉटल असं खाली साईडला ठेवून देतो, पित नाही. मग माझं लोक जे आहेत त्यांना म्हणतो पाणी दे. जेव्हा तुम्ही अनेक नेत्यांना या निमित्तानं भेटता, सगळं हे करता, तर तुमचा आवडता नेता? महाराष्ट्रातला का देशातला? महाराष्ट्रातला, देशातला. महाराष्ट्रातला आवडता नेता तुम्ही मला विचारलं तर 2-3 जण आहेत. बरं. ॲडमिनिस्ट्रेशन वर कंट्रोल आणि प्रगती डेव्हलपमेंट तशी पाहिजे तर 2 जण, एक देवेंद्रजी आणि दुसरा अजितदादा. आणि खरोखर लोकांमध्ये जो कार्यकर्ता, म्हणजे खरं शिवसैनिक आपण म्हणू ना, हाडाचा शिवसैनिक, तर एकनाथ शिंदे. हे जर तिघे सत्तेवर नसते तर तुमची चॉईस बदल जास्ती? नाही, चॉईसचं काय बदलायचं, मी आजही ते सांगितलं ते सत्तेत राहून असं मला आवडते जे नेते ते आवडते, ते तेच आवडते. ओके, जेव्हा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तुमच्याकडे येतात
की तुमच्या लक्षात येतं अरे कशासाठी आलेले आहेत, मग तुम्ही त्यांना मदतीची भावना असते की तुमची कटवण्याची भावना असते, नाही जरा ते फारच अति व्हायला लागलं आहे? नाही असं नाही की हे बघा, जेव्हा मी जाहिराती करतो पण एक लिमिट एरिया लिमिट पण असते, पूर्ण पुणे शहराला आपण जाहिरात नाही करू शकत, पण का मार्केटिंग स्ट्रॅटेजीज पण असतात की कुठल्या प्रॉमिनेंट लोकेशन्सला करायची असती, पण काही मंडळं अशी असतात की त्या लोकेशनमध्ये नसतात, पण मी त्यांना कटवत नाही. कारण मी जे आधी तुम्हाला एक वाक्य सांगितलं की 30% समाजात परत द्या, ती भावना अजूनही आहे. तर त्याच्याने जे ऐच्छिक वर्गाने माझ्याकडनं होऊ शकते मदत, ती मी असे अनेक मंडळांना, जे ब्रँडिंग होत नाही पण अनेक मंडळांना मी ऐच्छिक मदत करतो. ओके. अच्छा, आवडता हिरो स्वतः? अरे बरं, आवडती हिरोईन तुम्ही ते उत्तर वेगळं द्या पण आता. हा, आवडती हिरोईन माझी बायको. नाही नाही, वेगळं उत्तर मला हवं होतं. आवडती हिरोईन, सी हिरोईन मध्ये ना डेफिनेशन असतं. लोक एक तर हिरोईनला का आवडतं, फॉर तिचे लुक्स किंवा तिची ब्युटी, पण मी एक हिरोईन मध्ये ब्युटी नाही बघत, मी त्या हिरोईन मध्ये ऍक्टिंग बघतो. आणि तसं तुम्ही मला विचारलं तर आलिया भट. आलिया भट, ओके. तिचे सगळे पिक्चर पाहिलेत? तिच्यासोबत पाहिलेत की नाही? तिच्यासोबत नाही पाहिलं, पण तिचे सगळे पिक्चर पाहिले. हे माहिती का घरी? हो हो, माहिती माहिती. राजी असेल, गंगूबाई असेल, किंवा अनेक तिने केले. तिची ऍक्टिंग स्किल्स आर ॲट अ व्हेरी डिफरंट लेवल. डिफरंट लेवल, ओके. घरा जेव्हा बिझनेस वगैरे सोडता तेव्हा लिजर टाईम तुमचा कसा घालवतो तुम्ही? लिजर जरा अवघड आहे, पण प्रयत्न करतो आपण. संडेजला जेवढं भेटतं, तर जेव्हा पण महिन्यात लिजर टाईम भेटते, तर एक तर बाहेर जाणं खाणं किंवा मूवीज बघणं, किंवा एक तर बाहेर जाऊन थिएटरमध्ये बघणं, किंवा आता ओ टी टी प्लॅटफॉर्म्स जेवढे आहेत, नेटफ्लिक्स, ॲमेझॉन, मग घरी रात्री जेव्हा पण थोडा स्विच ऑफ करायला स्वतःची सगळे लाईट, मेंटल लाईट्स, मग तेव्हा नेटफ्लिक्स किंवा ॲमेझॉन किंवा इतर ओ टी टीजमध्ये जे ट्रेंडिंग चालू आहे ते बघ. कोणती रिसेंट कोणती सिरीज पाहिली? वीरप्पन. अच्छा, चांगली नेटफ्लिक्स नेटफ्लिक्सवर चांगली सिरीज आहे ती. पण जेव्हा तुम्ही इतकं फिरत असता, हे करत असता, मी पाहिजे तुमच्याकडे सिक्युरिटी भरपूर आहे, तर ते काय कारण आहे की त्याचं? सी, कारण स्पष्ट आहे की आज इंडियन आर्मीसाठी फक्त नॉर्दर्न कमांड नाही, म्हणजे नॉर्दर्न कमांड म्हणलं तर जे एन के, लेह लडाख, तेवढे नाही. मी आज 5 कमांडसाठी, आर्मीचे जे 5 कमांड आहेत, वेदर इट इज नॉर्दर्न, सदर्न कमांड, सेंट्रल कमांड किंवा साऊथ वेस्टर्न, याच्यासाठी मी काम करतो. त्याच्यात तुम्ही पाहिले तर साऊथ वेस्टर्न, सदर्न, सेंट्रल कमांड ही पीस स्टेशन्स आहेत. इथे वॉरची जास्ती ॲक्टिव्हिटीज नसती, पण जे मॅक्सिमम ॲक्टिव्हिटी असते ती नॉर्दर्न कमांडमध्ये, इस्पेशली जे एन के. सी एस आर आपण करतो, सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे किंवा फाउंडेशन, ही स्कूल, ही वेगळी भाग आहे. पण याच्यासोबत ती आपण नॅशनल सिक्युरिटीसाठी जे मी कामं करतो किंवा टुवर्ड्स नॅशनल सिक्युरिटी विथ नॉट ओनली आर्मी बट अदर एजन्सीज विच आय कॅनॉट नेम, ह्यांच्यासोबत जे गोष्टी करतो, ते काम करताना ऑब्व्हियसली की कुठलीही सिस्टम वॉटर टाईट आणि फुल प्रूफ नसती, लिकेजेस असतात. जसं हे काम करताना ऑपोजिशन एनिमीची जी सिस्टम आहे तिकडे पण लिकेजेस होतात, ज्याच्याने आपण काम करतो तर आपल्याकडे पण लिकेजेस आहेत. समवेअर आज 6 वर्ष झालेत, 7 वर्ष झालेत आय एम डुईंग दिस वर्क, तर थ्रेट परसेप्शन्स हॅव इन्क्रीज्ड, लॉट ऑफ टेरर तंजीम्स जे म्हणतो आपण, त्यांच्याकडनं थ्रेट्स आलेत. त्याच्या ह्या कारणामुळे आय थिंक मला गव्हर्नमेंटनी फॉर माय वर्क अँड ऑब्व्हियसली लॉट ऑफ आर्मी रिक्वेस्ट हॅव ऑल्सो, कारण वॉट एवर वर्क वी डू विच इज कॉन्फिडेन्शियल, त्याच्यासाठी ती मला सिक्युरिटी कव्हर गव्हर्नमेंटनी दिली. गाड्यांमध्ये कोणता ब्रँड आवडतो? गाड्यांमध्ये सगळीच आवडतात मला. तसं पण किती गाड्यांची फ्लीट आहे घरी? हो, घरी माझ्या हिशोबाने टोटल असतील 30-35 गाड्या. हो, ते आता अवघड आमच्यासाठी, कारण एवढ्या गाड्यांना मेंटेन करणं पण अवघड आहे ना. रोज एकाला चालव, एकाला चालव, असं. आपलीच गाडी असं ओळख येतं का कधी काही दिवसानंतर, अरे काही एकाच नंबरच्या गाड्या घेतात, कसं असतं? नाही, ऑलमोस्ट गाड्यांचे नंबर 2 असतात, कारण आय थिंक माझे फादर इन लॉ जे होते त्यांना 9 नंबर आवडायचा, तर
त्यांचे जेवढे गाड्या आहेत ते पाहिले तर सगळे 9099 किंवा 999 असे. मला माझा आवडता नंबर 5 आहे, तर तुम्ही एक तर सॉरी 7 आहे माझा आवडता नंबर, कारण माझी बायकोचा वाढदिवस 7 ऑक्टोबर आहे. तर तुम्ही माझी गाडी पाहिले तर 0007 00 असे नंबर 7 सिरीज तर किंवा 77 असे. तर आणि आपली गाडी आपणच ओळखणार ना. पण एकदा अशी झाली आहे बरं काय की इथे मुंबईला मी ताज लँड्सला राहत होतो आणि निघायचं होतं, तर सिक्युरिटी ही सगळी गाडी लागली होती. माय मर्सिडीज होती, दोन्ही एस क्लास होते, माझी पण होती आणि दुसऱ्याची पण एक एस क्लास होती. मला रिअलाइजच झाली नाही, मी जाऊन दुसऱ्यांच्या गाडीत बसलो आणि ती बाई शेजारी होती, तर मी म्हणला ही आपली गाडी नाही उतरा असं झालंय. हां, कारण जेव्हा तुम्ही घाईघाईमध्ये जाता तेव्हा माहिती नाही, मग कारण आपल्या लोकांना पण वाटलं की ती आपलीच गाडी, तर त्यांनी पण दार उघडलं, ते म्हणले सर बसा. पण नंतर जेव्हा शेजारी पण म्हणलं ही आपल्या ओळखीची नाही आहे, लगेच होतं ना तिथं सॉरी म्हटलं. हां ओके ओके. जेव्हा तुम्हाला असं आर्मीसोबत काम करायचं हे आहे किंवा गव्हर्नमेंटसोबत तुम्ही काम करता, तर राजकीय दबाव असतो तुमच्यावर की कसं असतं की तुम्ही एवढे फंड्स वगैरे तुम्ही दिसतात तुमच्याकडे लोकांना असं वाटतं की राजकीय दबाव नसतं आणि मी कुठल्याही दबावाखाली काम करत नाही. सी व्हेन आय एम वर्किंग विथ आर्मी आणि आर्मीसोबत किंवा अदर एजन्सीज सोबत दॅट इज टुवर्ड्स नॅशनल सिक्युरिटी, ती वेगळी गिमिक्स आहे, वेगळ्या गोष्टी आहेत तिकडे. किंवा तुम्ही एखाद्या पक्षासोबत असोसिएट झाला असं इतर लोक संशय? कुठल्याही पक्षाशी असोसिएट नाही आहे. आज तुम्ही पाहिलं तर आज माझे सगळे सर्व पक्षाचे जेवढे नेते आहेत किंवा आहेत सगळ्यांशी चांगले संबंधित. आता तुम्ही परवा दहीहंडी झाली तर स्थानिक आमदार जे आहेत रवी दंगेकर ते माझे मित्र आहेत, आणि ते मित्र आज नाही, जेव्हा दीपक पायगुडे आमदार होते आणि माझ्या वडिलांसोबत त्यांचे संबंध तेव्हापासून ते मित्र आहेत. तर तुम्ही पाहिलं तर मी सगळ्यांच्याच कार्यक्रमात, आज अंकुश काकडेंनी फोन केला तरी मी बोले, नाना पटोलेंचा पण गणेश उत्सवात तर सगळेच येतात, हा भाऊरंगरीला दर्शनाला सगळेच येतात. तुमचे विशिष्ट असं इन्क्लेशन नाही कुठे किंवा नाही? नाही सी, मला एकच आहे की राज सी पॉलिटिक्स इज ॲट इट्स प्लेस. पण मी एकच गोष्ट सांगेल की आपल्याला माझ्यासाठी ओके अच्छा, त्यामुळे तुम्ही त्याच मोटिव्हनं सगळं त्याच मोटिव्हने मी काम करणार आणि आयुष्य शेवटच्या क्षणापर्यंत तेच काम करणार. ओके. तुमचं आवडतं गाणं एखादी लाईन? आवडतं गाणं जुन्यांमध्ये की नवीन कोणतंही तुम्हाला आता ओठावर आले नाही आता लगेच मी आधी सध्या मी जे गाणं खूप ऐकतोय म्हणजे मला आवडलंय ते, म्हणजे मी रोज आंघोळ करताना पण ते लावतो आणि ऐकतो ते. एक रिमिक्स आहे बरं, ओरिजिनल गाणं ती हवा हवा म्हणून आहे, हवा हवा ये हवा दे मला बता दे. त्याची रिमिक एक ते पिक्चरचं नाव आठवण आहे काहीतरी मुबारक काहीतरी ते पिक्चर आहे, आधी ते कोणतरी आहे त्याच्यात, ते कॅची ट्यून आहे, ती आवडते. आणि दुसरी मला आवडती मराठी गाणं विचारलं तर मुळशी पॅटर्नच ते चहावालीचं जे गाणं आहे वाटा ते आवडतं मला. तुमच्या वाढदिवसाला पण तुम्ही वाजले की बारा आला होता? नाही नाही माझे ते वाजले वाजले की बारा किंवा ते काय भाऊ काय कोणतं गाणं ते नाही मी सांग भाई का बर्थडे, भाई का बर्थडे ते गाणं लावता तुम्ही? नाही नाही माझ्या वाढदिवसाला लोक येऊन हॅपी बर्थडे गातात, गाणं नाही लावतात, गाणं नाही लावतात, कारण सगळीकडे तेच लावतात भाई का बर्थडे. कोणत्या हॉटेलला गेले कोणाचा वाढदिवस असेल तर भाई का बर्थडे हेच गाणं लावतात. ट्रेंड झाली, ट्रेंड झाली. मी म्हणले तर पुण्यात आता अनेक महिन्यापासून आपण ती कोयता गँग बघतोय, ही ऑलरेडी होतीच आधीपासून, असं नाही की आत्ता झाली. पण आय थिंक त्याला अजून प्रसिद्धी एक तर दोन गोष्टीमुळे झाली, एक सोशल मीडिया आणि आपली मीडिया, आणि दुसरी ऑब्व्हियसली मुळशी पॅटर्नमध्ये ती पॅटर्न दाखवलं, ती पॅटर्न दाखवलं म्हणून ती प्रसिद्ध झाली, म्हणून ते पॅटर्न असते, पॅटर्न असते. ओके, तर या तुमच्या सगळ्या भावी प्रोजेक्टसाठी शुभेच्छा. तुम्ही लेटसाशी अतिशय मनमोकळा संवाद साधला त्याबद्दल थँक्यू, आणि पुन्हा आपण असंच भेटत राहू. तर हे होते पुनीत बालन, त्यांनी अतिशय मनमोकळा संवाद आपल्याला साधला, आणि हा संवाद यापुढे आपण कायम ठेवूया. पाहत राहा लेट्सअप.